बिग बॉस मराठी 4 चा गाजावाजा सर्वत्र पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस रंजक होत चाललेल्या शो मध्ये वादही दिवसेंदिवस वाढत असल्याचंच पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल आणि कोणाचा कधी कोणावर पारा चढेल याचा काही नेमच नाही. प्रेक्षक आपला आवडता स्पर्धक जिंकावा यासाठी आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत. अशातच अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेही तिच्या आवडत्या बिग बॉस सदस्याला पाठिंबा दर्शवलाय. प्रार्थनाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला पाठिंबा दिलाय. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून प्रसाद जवादे आहे. प्रार्थनाने तिच्या स्टोरीला प्रसाद जवादेचा फोटो शेअर करत वोट फॉर प्रसाद जवादे म्हटलंय. पोस्ट सोबत हार्ट इमोजीही प्रार्थनाने दिला आहे आणि त्यामुळेच बिग बॉसच्या घरातील प्रार्थनाचा आवडता सदस्य प्रसाद जवाद असल्याचं आता समोर आलंय. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून 6 स्पर्धक बाहेर पडले आहेत. यामध्ये निखिल राजशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, यशश्री मुसारकर हे सर्व आहेत. आता बिग बॉसच्या घरातील बाहेर पडणारा पुढचा स्पर्धक कोण असणार याकडेच प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. घरातील सगळ्यांना सध्या किरण माने घराबाहेर असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र ते बिग बॉसच्या घरात असून त्यांना स्पेशल पॉवर देण्यात आली आहे त्यामुळे ते सध्या सिक्रेट रूम मध्ये आहेत. दरम्यान आज होणाऱ्या भागात स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पेशल टास्क दिला जाणार आहे. टीमला कॅप्टन पदाचा अधिकार मिळण्यासाठी दोन्ही टीम मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हे कार्य असं आहे की जी टीम घरातील हत्तीच्या गळ्यात जास्तीत जास्त हार घालेल त्या टीमला कॅप्टन पद मिळेल. आता या हत्तीच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्पर्धक एकमेकांमध्ये भिडलेत. एका टीम मध्ये अपूर्व आणि अक्षय तर दुसऱ्या टीम मध्ये प्रसाद आणि तेजस्विनी खेळत आहेत. त्यामुळे हे टास्क नेमकं कोण जिंकणार ते आज आपल्या समोर येईल. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.